ललित रुंगटा ग्रुप घेऊन आले आहेत रुंगटा लाइफस्टाईल विला। 3 BHK फ्लॅटच्या किमतीत प्रीमियम विला, सोबतच 25 पेक्षा अधिक प्रायव्हेट कॅम्पस अमेनिटीज। 15, 16 आणि 17 ऑक्टोबर पासून बुकिंग सुरू। संपर्क क्रमांक 777-000-2222। प्रभाग क्रमांक 22 देवळालीगाव येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा स्वर्गीय सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या प्रयत्नांतून साजरा झाला। कब्रस्तान दुरुस्ती व नूतनीकरण, वडारवाडी येथे नवीन उद्यान विकसित करणे, गावातील कुस्ती मैदान संरक्षण भिंत दुरुस्ती व नूतनीकरण, नाशिक रोड पूर्व विभागांमध्ये लहान मुलांसाठी खेळणी बसवणे, या मंजूर झालेल्या विविध कामांचा भूमिपूजन सोहळा विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। 22 या ठिकाणी विविध कामांचा शुभारंभ भूमिपूजन या ठिकाणी होत आहे। मुस्लिम समाजाची कब्रस्तान आहे, त्या कब्रस्तानची दुरुस्ती, संरक्षण भिंत आणि सुशोभीकरण, त्याचप्रमाणे वडारवाडी परिसरातील एक सुंदर गार्डन नव्यानं या ठिकाणी होत आहे आणि ही जी काही व्यायामशाळा आहे या व्यायामशाळेचं सुशोभीकरण, संरक्षण भिंत असं 1,25,00,000 रुपयाची ही कामं आहेत। या प्रभाग क्रमांक 22 नगरसेवकांनी आपल्या मेहनतीनं आपल्या महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी मंजूर केलेली आहे आणि त्या कामाला शुभारंभ झालेला आहे। या 22 नंबरच्या प्रभागामध्ये आत्तापर्यंत अतिशय उत्कृष्ट कामं या सगळ्या नगरसेवकांनी केलेली आहे आणि जनतेचं हित लक्षात घेऊनच सगळी कामं केलेली आहे, जनतेच्या मागणीप्रमाणे कामं केलेली आहे। त्यामुळे जनता निश्चितपणानं त्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, त्यांना जनतेचा आशीर्वाद लाभल्याशिवाय राहणार नाही। मी या सगळ्या नगरसेवकांना मनापासून शुभेच्छा देतो। प्रभाग क्रमांक 22 आज या ठिकाणी अनेक विकास कामाच्या उद्घाटन भूमिपूजन या ठिकाणी झालेले आहे। खरं तर या प्रभागामधील सर्व नगरसेवक, केशव असू, सुनीता असू किंवा जगदीश असू, प्रामुख्यानं सत्यमाताई गाडेकर यांची या ठिकाणी आठवण येते की अतिशय ॲक्टिव्ह आणि प्रभागाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन चांगला विकास करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी सातत्यानं काम केलेलं आहे। परंतु न दुर्दैवानं आज ते आपल्यात नाही आहे, परंतु त्यांचा मुलगा योगेश हा देखील सातत्यानं आईबरोबर राहून शिवसेनेच्या माध्यमातून समाजकार्य कसं करता येईल या दृष्टिकोनातून तो काम करतो आहे आणि तो या नगरसेवकांबरोबर अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतो आहे। या ठिकाणी आत्ता नानांनी सांगितल्याप्रमाणे तिन्ही गोष्टीचं उद्घाटन या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे आणि लवकरात लवकर काम पूर्ण होणार आहे आणि निश्चितपणे शिवसेनेच्या माध्यमातून या वार्डाचा सर्वांगीण विकास व्हावा अशा प्रकारची या सर्व नगरसेवकांची अपेक्षा आहे। मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। 20 देवळालीगाव येथे देवळालीगाव कब्रस्तान या वास्तूचं सुशोभीकरण, तसेच वडारवाडी येथे जे आईचं स्वप्न होतं की जे कष्टकरी मांगारोडी वडारी समाजाचे लोक या ठिकाणी राहतात त्यांच्या लहान मुलांसाठी खेळण्यासाठी जे महापालिकेच्या जागेमध्ये वडारवाडीचं गार्डन ते सुशोभीकरण करायचं होतं ते आज या ठिकाणी त्याचं भूमिपूजन शिवसेनेचे नेते माननीय बाबा नाना गोलप, माजी जिल्हा प्रमुख दत्तानाना गायकवाड, माजी आमदार वसंतभाऊ गीते, तसेच माजी आमदार योगेशभाऊ गोलप, तसेच आमचे सगळे प्रभाग 22 नगरसेवक केशवदात्या पोरजे, सुनीताई कोटोळे, सुधाकर भाऊ गडबुजार, तसेच जगदीशभाऊ पवार यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज भूमिपूजन संपन्न झालं आहे। तसेच आज ज्या ठिकाणी आपण उभो आहोत कुस्ती मैदान, या कुस्ती मैदानाचंही संरक्षण भिंत व रंगरंगोटी सुशोभीकरण त्याचं आज भूमिपूजन इथे झालेलं आहे। मी आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं, शिवसैनिकांचं व पदाधिकाऱ्यांचं प्रभाग क्रमांक 22 सर्व नगरसेवकांच्या वतीने आभार मानतो। तसेच देवळालीगाव पंच कमिटी, महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो। या भूमिपूजनाचे आयोजन नगरसेवक केशव सीताराम पोजे, नगरसेविका सुनीताताई उत्तम कोठुळे, नगरसेवक जगदीश मामा पवार, योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर, शिवसेना युवा सेना पदाधिकारी, महिला आघाडी, शिवसैनिक, ग्रामस्थ व पंच कमिटी यांनी केले। या प्रसंगी शिवसेना उपनेते व माजी मंत्री बमनराव नाना घोलप, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गीते, माजी जिल्हा प्रमुख दत्तानाना गायकवाड, माजी आमदार योगेश बापू घोलप, नाशिक रोड प्रभाग सभापती प्रशांत दिवे, सरोदे मामा, पाटोळे मामा, अध्यक्ष रफीक पापामिया शेख,
फजला अब्दुल रशीद शेख, रफीक बुहाराज शेख, बबलू शेख, अजित शेख, माजी नगरसेवक भैया मनियार, माजी नगरसेवक शंकर मंडली, ज्येष्ठ शिवसैनिक जयंत काका गाडेकर, सुधाकर जाधव, नगरसेवक सूर्यकांत आप्पा लवटे, युवा सेना जिल्हा प्रमुख राहुल ताजनपुरे, उत्तम महामा कोठुरे, चंदू साडे, बंटी कोरडे, योगेश देशमुख, किरण राक्षे, शिवसेना विभाग प्रमुख किरण डहाळे, मसूद जिलानी, अमोल अल्हाट, मंगेश लांडगे, अंसार शेख, निसार शेख, सागर निकाळे, देविदास स्वप्नील शहाणे, कुणाल शहाणे, प्रभागातील सर्व पक्षीय पदाधिकारी, देवळाली गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक, तसेच प्रभाग क्रमांक 22 मधील सर्व नागरिक व पंचकमिटी उपस्थित होते. 9 न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे, नाशिक.